गुड इवनिंग एवरीवन, माय नेम इज यासिर सैयद। आई एम करंटली वर्किंग एज सेकेंडरी टीचर एट ZP प्राइमरी स्कूल कळस बुद्रुक, विच इज एट तालुका अकोले, डिस्ट्रिक्ट अहमदनगर। देर इज नो इलेक्ट्रिसिटी, सो वी आर यूजिंग द टॉर्च ऑफ द मोबाइल फोन। आई होप इट्स बोर्ड इज विजिबल टू एवरीवन। टुडे वी आर गोइंग टू स्टडी अगेन वोकैबुलरी एज वी हैव डन यस्टरडे। टुडेज टॉपिक इज ऑल्सो मीनिंगफुल वर्ड्स। Yesterday we have covered that contextual meanings of the word, and then finding the meaningful word using the given clues, right? Today we are going to study opposite and similar meaning words. First of all, you must know what are opposite words and what are similar words, right? Opposite words also known as antonyms. ज्याला आपण विरुद्धार्थी शब्द म्हणतो, विच मीन्स वर्ड्स दॅट हॅव द ऑपोजिट मिनिंग, असे शब्द ज्यांचा अर्थ विरुद्ध होतो, एक दुसऱ्याचे विरुद्ध, म्हणजे वर असेल तर त्याचा ऑपोजिट वर्ड काय होतो, खाली। नेक्स्ट सिमिलर वर्ड अजून आपण काय म्हणतो, सिमिलर वर्ड आर ऑल्सो नोन ऍज सिनोनिम्स, मीन्स वर्ड दॅट हॅव द सेम मिनिंग, करेक्ट। ज्याला सेम मिनिंग असतो त्याला काय म्हणतो, सिमिलर वर्ड्स, त्याला मराठीमध्ये आपण समानार्थी शब्द म्हणतो। जसं जमीन, धरती, आकाश, आभाळ, हे सगळे काय झाले, सिनोनिम झाले, समानार्थी शब्द। जास्त करून आपण ऑपोजिट वर्डला क्रॉसिंग युनिट करतो आणि सिमिलर वर्डला बरोबर। ऑपोजिट वर्डला क्रॉसने आणि सिमिलर वर्डला इज इक्वल टू ने। आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात ऑपोजिट वर्डचे इंग्लिशमध्ये, जास्त एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामुळे पूर्ण बोर्ड ड्रॉप करतो। ऑपोजिट words, first is woman, woman च्या ऑपोजिट मनातल्या मनात आन्सर विचार करा, चेक करा करेक्ट आहे की नाही। वुमन चे विरुद्ध असतो मॅन, वुमन ऑपोजिट वर्ड इज मॅन। नेक्स्ट इज इवन, इवन चा ऑपोजिट वर्ड आहे ऑड। मेसी म्हणजे आपण नाही का एखाद्या, जास्त करून आपला जो कबर्ड असतो जिकडे आपण कपडे वगैरे ठेवतो एकदम विस्कटलेले असतात, तर आपण काय म्हणतो, आपला कबर्ड खूप मेसी झालाय, असता व्यस्त। ऑपोजिट वर्ड आहे नीट। नेक्स्ट आहे होल, होल म्हणजे पूर्ण, त्याचा ऑपोजिट वर्ड होतो पार्ट, छोटासा पार्ट त्याचा। नेक्स्ट फॉर, फॉर म्हणजे साठी, त्याचा ऑपोजिट वर्ड आहे अगेन्स्ट, म्हणजे विरुद्ध। नेक्स्ट अराईव, अराईव म्हणजे येणे, त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो डिपार्ट। तुम्ही आज ऐकलं असेल एअरपोर्ट वर हे वर्ड्स अराइवल आणि डिपार्चर। नेक्स्ट देअर, तिथे, तिथे जे ऑपोजिट राहतो इथे, म्हणजे नियर। नेक्स्ट न्यू, नवीन, नवीनच्या ऑपोजिट जुना, ऑड। नियर, नियर म्हणजे होतो जवळ, जवळच्या ऑपोजिट दूर, डिस्टंट, त्याला फार सुद्धा दिलं तरी चालत। नेक्स्ट मिस, मिस म्हणजे आपण एखादा टार्गेट मिस करतो, त्याचे ऑपोजिट काय होईल, आपण टार्गेट मिस केले, टार्गेटला बरोबर मारलं।
examples here. Floor. फ्लोर म्हणजे घरचा जो फ्लोर असतो तो त्याला फरशी वगैरे बोलू शकतो आपण. त्याचं ऑपोजिट वर्ड काय असतो? सीलिंग. डिफेन्स. डिफेन्स या बोलू शकतो अटॅक. नेक्स्ट डेट. डेट म्हणजे मेला. त्याचा ऑपोजिट होतो अलाइव म्हणजे जिवंत. नेक्स्ट केअरलेस. निष्काळजी. त्याचा ऑपोजिट होतो केअरफुल काळजीपूर्वक. बिझी म्हणजे व्यस्त. त्याच्या ऑपोजिट होतो लेझी. तर बिझीच्या जागी ऍक्टिव्ह लिहिलं तरी ते विरुद्धार्थ शब्द होतात. म्हणजे ऍक्टिव्ह आणि लेझी हे पण काय झाले? विरुद्धार्थ शब्द झाले. यम. यम म्हणजे छोटा. त्याचं ऑपोजिट वर्ड आहे ओल्ड म्हणजे मोठा. वर्क. काम करणे. त्याचा ऑपोजिट होतो रेस्ट आराम करणे. विक्ट्री. विक्ट्री म्हणजे विजय. त्याच्या ऑपोजिट होतो डिफीट म्हणजे पराजय. बाय म्हणजे खरेदी करणे. त्याचा ऑपोजिट वर्ड होतो सेल म्हणजे विकणे. तिकडे सेलची स्पेलिंग एसई डबल आहे. इथे जर सी डबल घेतला तर तो केमिस्ट्री वाला सेल सायन्स वाला असेल जे आपण घड्यात वगैरे टाकतो तो सेल. युजफुल म्हणजे कामाचा. त्याच्या ऑपोजिट वर्ड होईल युजलेस. तो कामाचा नाही असं. क्लीन म्हणजे पातळ. त्याच्या ऑपोजिट वर्ड होतो फॅट. नेक्स्ट आहे सेम म्हणजे सारखा. त्याच्या ऑपोजिट वर्ड होईल डिफरंट. वेग. पुढचं तुम्हाला माहित असेल हॅपी आनंद आनंदी. त्याच्या ऑपोजिट होतो सॅड. ऑन म्हणजे चालू. त्याच्या ऑपोजिट होतो ऑफ बंद. ऑलवेज म्हणजे नेहमी. त्याच्या ऑपोजिट होतो नेव्हर म्हणजे कधीच. लाऊड जास्त आवडतं. त्याच्या ऑपोजिट होतो क्वाइट. म्हणजे शांत. QUIET.
go jizani and the opposite word to come ji day divas is opposite to ratra means night full je purna एमटी म्हणजे खाली फुल म्हणजे पूर्ण किंवा भरलेलं एमटी म्हणजे खाली इनसाइड इझी इझी म्हणजे सोपे सोपे होतो अवघड डिफिकल्ट डिफिकल्ट साठी दुसरा वर्ड आहे हार्ड सुरुवात करणे त्याच्या ऑपोजिट होतो संपवणे म्हणजे फिनिश नेक्स्ट आहे मीनिंग म्हणजे खूप त्याच्या ऑपोजिट वर्ड आहे फ्यू म्हणजे कमी नेक्स्ट आहे इम्पोर्ट इम्पोर्ट म्हणजे आयात करणे ऑपोजिट होतो निर्वात करणे म्हणजेच एक्सपोर्ट हॉट म्हणजे गरम ऑपोजिट वर्ड आहे कोल्ड अजून पण आपण काही एक्झाम्पल्स घेऊ शकतो जसे काइंड काइंड म्हणजे दयाळू त्याचा ऑपोजिट वर्ड होतो क्रुएल वेट डब्ल्यू टी वेट म्हणजेच भिजलेला त्याचा ऑपोजिट होतो ड्राय म्हणजे कोरडा अप अपच्या ऑपोजिट डाऊन ओपनच्या ऑपोजिट क्लोज फॉल्सच्या ऑपोजिट ट्रू ह्यूज म्हणजे खूप मोठा त्याच्या ऑपोजिट होतो टायनी टायनी म्हणजे छोटा हेवन HEAVEN हेवनचा अर्थ होतो स्वर्ग स्वर्गाच्या ऑपोजिट काय नरक त्याला म्हणतात इंग्लिश मध्ये हेल HELL हेल लाई LIV म्हणजेच जिवंत किंवा जगणे त्याच्या ऑपोजिट होतो डाय DIE म्हणजे मरणे अवस्थित याचं स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित दिसत हे Now let's see few more examples of similar words.
First I pass. Fast म्हणजे जलद. There's a similar word होता quick. Next I clean. There's a similar word होता see. म्हणजे आजारी. Near म्हणजे जवळ. The singular word होतो close. Start म्हणजे सुरुवात करणे. त्याचा सिंगल वर्ड होतो बिगिन. त्याचा याचा होतो सुरुवात करणे. रेज म्हणजे वर करणे किंवा उचलणे. अंडर किंवा बिलो होतो खाली. अँग्री म्हणजे राग किंवा रागट रागीट. द सिमिलर वर्ड आहे मॅड. सिंगल वर्ड आहे कोल्ड म्हणजे धरणे. एंड फिनिश म्हणजे संपवणे. रिस्पेक्ट म्हणजे आदर. सिंगल वर्ड आहे ऑनर. एट म्हणजे मी ने त्याचा सिंगल वर्ड आहे रिसीव. नेक्स्ट आहे हॅपी म्हणजे आनंदी. त्याचा सिंगल वर्ड आहे ग्लॅड. ट्रू म्हणजे बरोबर. त्याचा सिंगल वर्ड आहे करेक्ट. ओल्ड म्हणजे जुना. त्याचा सिमिलर वर्ड आहे एन्शियंट. हर्ट म्हणजे दुखापत. त्याचा सिमिलर वर्ड आहे हार्म. लीव म्हणजे सोडणे. त्याचा सिमिलर वर्ड आहे डिपार्ट. डिस्ट्रॉय म्हणजे नाश करणे. त्याचा सिंगल वर्ड आहे रिमूव. ट्रिप सहल. त्याचा सिंगल वर्ड आहे जर्नी. तर आपण प्रवास सुद्धा म्हणतो. सॅड म्हणजे उदास. त्याचा सिंगल वर्ड आहे अनहॅपी. तसा हॅपीचा सिंगल वर्ड अनसॅड नाही होता. अनसॅड म्हणून काही शब्द नसतो. गुड म्हणजे चांगला. त्याचा सिंगल वर्ड होतो फाईन. हे तुम्ही खूप वेळ ऐकलं असेल. हाऊ आर यू. आय एम फाईन मीन्स आय एम गुड. सिलेक्ट सिंगल वर्ड होतो चूज म्हणजे निवडणे. ऑलवेज म्हणजे नेहमी. त्याचा सिंगल वर्ड होतो फॉर एव्हर. कनेक्ट सिंगल वर्ड होतो जॉईन. नेक्स्ट इज अफ्रेड भीती वाटत असलेला.
Similar word to the scared. Reach, Rishni one cup. That's a similar word to the wealthy. Safe means surakshit. The similar word to the secure. मुझे घड़ने ऐसा सिमिलर वर्ड तो हैपन मिस्टेक दुखू ऐसा सिमिलर वर्ड तो एरर ये त्रुटि Easy, it's okay. That's a similar word I simple. Enough. Je would have a difference. Sufficient. Enough, sufficient. Fall. Lipid name. That's a similar word to drop. Time. Die out. Tell us about the hill to stone. थोड़ा सा मैथमेटिकल वर्ड यू इयरली म्हणतो अॅन्युअली इयरली म्हणजे अॅन्युअली हे तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे मॅथ्स मध्ये ब्युटिफुल प्रिटी Broad, Rundam, that's again the new word I wide, neat, some of the meat neat cup, so they can use it, neat, and they clean, saaf, neat means saaf. Azur man kai examples, itar din man kai saar ke, enlarge, म्हणजे एक्सपांड सेंटर म्हणजे मिडल गॅदर म्हणजे कलेक्ट मॅग्निफाय आपण मॅग्निफाय करतो एखादी गोष्ट म्हणजे काय करतो त्याला झूम करतो त्यालाच म्हणतो आपण एनलार्ज लिस्ट कमीत कमी त्यासाठी सिमिलर वर्ड आहे फ्युएस्ट एफ ई डब्ल्यू ई एस टी लार्ज एल ए आर जी ई लार्ज म्हणजे मोठा त्याला सिमिलर वर्ड आहे बिग लॉंग म्हणजे लांब त्यासाठी सिमिलर वर्ड होतो लेंथी असे आपण काही एक्झाम्पल्स घेऊ शकतो सिमिलर वर्डचे हवं असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा स्क्रीन क्लिअरली व्हिजिबल आहे Now let's solve a few questions.
First question is, choose the opposite. Choose the opposite meaning word for the underlying words or the underlying words. Hercules एका रुलरचं नाव होत. Was brave. And strong. But his enemy was. त्याची एनिमी कशी होती. आता अंडरलाईन वर्ड्स आहेत ते ब्रेव आणि स्ट्रॉंग. ऑप्शन्स दिलेत डेडली अँड डिफिकल्ट. Second, same and big. Third, timid and weak. Fourth, thin and light. आपण जो क्वेश्चन विचारलाय त्याचा अर्थ समजून घेऊया. चूज द ऑपोजिट मिनिंग वर्ड फॉर द अंडरलाईन वर्ड्स. म्हणजे जे पण अंडरलाईन मिनिंग ज्या वर्ड्सला त्याच्या विरुद्धातील शब्द आपल्याला ओळखायचे. त्यासाठी काय दिले त्यांनी, हर्क्युलस वॉज ब्रेव अँड स्ट्रॉंग बट हिज एनिमी वॉज डॅश अँड डॅश. हर्क्युलस ब्रेव होता. ब्रेव म्हणजे शूरवीर किंवा धाडसी. ब्रेव म्हणजे धाडसी. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत ताकदवर. धाडसी चे ऑपोजिट काय होतं? भित्र. भित्रासाठी डेडली नाही ना. तीन म्हणजे पात्र हे पण नाही ना. तसे एकच ऑप्शन राहतो टीमिन. टीमिन म्हणजे काय? भित्रा. टीमिन म्हणजे भित्रा. वीक म्हणजे कमजोर. भित्रा आणि कमजोर. उदय सगळ्यांची आठवण लिहून घेऊया. डेडली म्हणजे प्राणघातक. डिफिकल्ट म्हणजे अवघड. नेक्स्ट, स्ट्रेंथ म्हणजे ताकद शक्ती. टीम म्हणजे पात्र. टाइम म्हणजे काय? धाडसीचे विरुद्ध प्राणघातक तर होऊ नाही शकत. शक्ती पण नाही होऊ शकत. मी पात्र पण नाही होऊ शकत. काही भित्र.
मजबूत च्या विरुद्धार्थी अवघड पॉसिबल नाहीये, मोठा पण पॉसिबल नाहीये, दयाव पण नाहीये, त्याचे ऑप्शन काय कमजोर. त्याच्यामुळे थर्ड ऑप्शन जो आहे हा करेक्ट आहे. आय होप समजलं असेल. स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. फोर पेयर्स आर गिवन. विच पेयर इज नॉट. विच पेयर इज नॉट द पेयर ऑफ of opposite words first ahe incomplete incomplete dusra ahe poor आणि रिच. तिसरा आहे हार्ड आणि इझी. चौथा आहे फ्रेज आणि ऍडमायर. प्रश्नाचा अर्थ दिसून बघूया. फोर पेयर्स, फोर पेयर्स म्हणजे चार जोड्या, पेयर्सचा अर्थ होतो जोड्या. फोर पेयर्स आर गिवन, चार जोडे दिलेले आहेत. विच पेयर इज नॉट द पेयर ऑफ ऑपोजिट वर्ड्स, म्हणजे कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही आपल्याला ओळखायचं आहे. पहिल्याच्या दिले इनकम्प्लीट आणि कम्प्लीट, त्याचा अर्थ बघूयात. इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण आणि कम्प्लीट म्हणजे पूर्ण. नेक्स्ट पुअर आणि रिच. पुअर म्हणजे गरीब, रिच म्हणजे श्रीमंत. श्रीमंत हार्ड म्हणजे अवघड आणि इझी म्हणजे सोप. प्रेज म्हणजे स्तुती ऍडवाय म्हणजे प्रशंसा. त्याच्यात अपूर्ण आणि पूर्ण कन्फर्म आहे, ऑपोजिट वर्ड्स आहेत. गरीब आणि श्रीमंत ऑपोजिट वर्ड्स आहेत, अवघड आणि सोपे ऑपोजिट वर्ड्स आहेत, पण स्तुती आणि प्रशंसा आहे तर सेम सेमच लेक्चर वर्ड झाले. जे ऑपोजिट वर्ड्स नाही आहेत ते कन्फर्म आहे. फोर्थ ऑप्शन इज द करेक्ट वन. स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑपोजिट of the word bold option side fear, second option I have timid,
थर्ड ऑप्शन आहे ब्रेन आणि फोर्थ ऑप्शन आहे स्ट्रॉंग. तुम्हाला आता जर करत असेल तर व्हेरी गुड. इथे आपण मिनिंग बघूया. मिनिंग बघा, बोल्डचा अर्थ असतो बीट. फियर म्हणजे भीती. टिमिड म्हणजे आताच बघितलं होतं आपण भित्रा. ब्रेव म्हणजे धाडसी. आपण बघितलं होतं पहिल्या क्वेश्चनमध्ये. स्ट्रॉंग म्हणजे स्ट्रॉंग पण बघितलं होतं हर्क्युलिस वाल्या क्वेश्चन मध्ये. मजबूत. तर भीच्या ऑपोजिट वर्ड भीती अँड धीट. धीट म्हणजे एखादा पर्सन असू शकतो, एखादा माणूस असू शकतो, पण भीती हे कोणी व्यक्ती नसणार आहे. त्याच्यामुळे भीती ऑप्शन करेक्ट येत नाही. धीट धाडसी ऑपोजिट वर्ड नाही आहेत. नेक्स्ट धीट आणि मजबूत हे पण ऑपोजिट वर्ड नाही आहेत. पण धीटच्या ऑपोजिट आपण भित्रा बोलू शकतो. करेक्ट ऑप्शन काय होतो सेकंड भित्रा. नेक्स्ट क्वेश्चन इथेच घेऊया. फोर्थ क्वेश्चन चूज द करेक्ट ऑपोजिट. For the underlying word. त्यासाठी स्टेटमेंट दिले त्यांनी. It was a dangerous game. ऑप्शन दिले रिस्की. सेकंड आहे फियरफुल. थर्ड आहे वाईल्ड. फोर्थ ऑप्शन आहे सेफ. आय थिंक 90% स्टुडंट्स सांगू शकतात. अंडरलाईन वर्ड कोणता आहे डेंजरस. आपल्याला डेंजरसचा विरुद्ध अर्थ शब्द ओळखायचा आहे. डेंजरस म्हणजे काय असतं धोकादायक. रिस्की. रिस्की म्हणजे पण धोकादायक. फियरफुल म्हणजे भीतीदायक. वाईल्ड म्हणजे जंगली. सेफ म्हणजे सुरक्षित. धोकादायकच्या ऑपोजिट वर्ड काय होतो. हे तर सिमिलर वर्ड झाला रिस्की. भीतीदायक नसेल, जंगली पण नसेल, सुरक्षित. त्याच्यामुळे डेंजरसच्या ऑपोजिट वर्ड काय सेफ. हवं असेल स्क्रीनशॉट काढून घ्या.
Which letters will you repeat? Fourth वाला आप already repeat. Which letters will you put? Before the word, help me. To get its opposite. म्हणजे हिंदीच्या आधी कोणते लेटर्स आपण लावणार जेणेकरून हिंदीच्या ऑपोजिट वर्ड मिळेल. हिंदीच्या ऑपोजिट वर्ड मिळेल. ऑप्शन्स आहेत इन, दुसरा ऑप्शन आहे इन, तिसरा ऑप्शन आहे अन, फोर्थ ऑप्शन इज इन. सांग कोणता वर्ड होतो? इर हेल्दी असं काही वर्डच नाहीये. इम हेल्दी, इम ऍक्च्युली आपण पॉसिबलच्या आधी लावतो बरोबर. तेव्हा पॉसिबलचा ऑपोजिट वर्ड काय म्हणतो? इम्पॉसिबल. पण इकडे हेल्दीच्या आधी इम लावल्यावर इम हेल्दी असं पण काही वर्ड नाहीये. नेक्स्ट आहे अन, अनहेल्दी की इनहेल्दी. इनहेल्दी पण असा काही वर्ड नाहीये. करेक्ट ऑप्शन झाला अनहेल्दी. ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट. Next question. Select the similar meaning of the word error. First, I have crime, दुसरा ऑप्शन आहे मिस्टेक, थर्ड ऑप्शन इज रॉन्ग, फोर्थ ऑप्शन इज राईट. पाहिजे आपल्याला सिमिलर मिनिंगचा वर्ड फाइंड करायचा म्हणजे समानार्थी शब्द. त्यासाठी एरचा समानार्थी शब्द आपण ऑलरेडी आधीचे समानार्थी शब्द लिहिले होते. अराउंड 30-35 काही समानार्थी शब्द लिहिले होते त्याच्यात दिला होता. एरर जे समानार्थी शब्द होतो मिस्टेक. स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेवन. विच ऑफ द फॉलोइंग ऑपोजिट पेयर्स, विच ऑफ द फॉलोइंग ऑपोजिट पेयर्स इज नॉट पेयर. Is not but the कोणते opposite words correct नाही आहे. First आहे while आणि pain. Second gather disappear. इकडे त्यांनी वर्ड दिला डिस्पर्स. आपण डिस्पर्स घेऊयात. डिसअपीअरचा गॅदर म्हणून काही लिंकच लागणार नाही. थर्ड ऍस्टोनिश सरप्राईज.
Both. Agree. Disagree. आपला जो म्हणते agree आणि disagree तर कन्फर्म आहे. ऑपोजिट वर्ड्स आहेत जे हे आंसर करेक्ट येणार नाहीये. बाकी बघूया, बाकीचे अर्थ बघूया. वाईज म्हणजे आपण ऑलरेडी बघितलंय जमिनी. टेनचा अर्थ होतो माणसा आलेला. नेक्स्ट गॅदर. गॅदर म्हणजे जमा करणे, गोळा करणे. डिस्पर्स म्हणजे पांगणे. ऍस्टोनिश म्हणजे आश्चर्यचकित. सरप्राईज म्हणजे आश्चर्य. सरप्राईज वर्ड तर तुम्ही खूप ऐकत असाल. नेक्स्ट अग्री म्हणजे सहमत. डिसाइड म्हणजे असहमत. हे यातला कोणता पेअर ऑपोजिट वर्डचा नाहीये. जन्मी माणसा लिहिला ऑब्व्हियसली ऑपोजिट वर्ड्स आहेत. गोळा करणे, पांगणे हे पण ऑपोजिट वर्ड्स आहेत. सहमत, असहमत हे पण ऑपोजिट वर्ड्स आहेत. वेगळे आश्चर्यचकित आणि आश्चर्य हे ऑपोजिट वर्ड्स नाहीये. ऑप्शन नंबर थ्री इज द करेक्ट वन. हो सर, स्क्रीनशॉट घ्यायचा. Which of the following pairs has similar meaning? First option is difficult. And hard. Second, weak and weak. Third, serious injury. Fourth, rude and polite. The question is that आपल्याला ओळखायचे कोणते वर्ड सिमिलर वर्ड, कोणत्या दोन वर्डचा अर्थ सेम होतो. सगळ्यात आधी आहे डिफिकल्ट आणि हार्ड. दोघांचा अर्थ अवघड असतो. ऑब्व्हियसली पहिला ऑप्शन करेक्ट असणार आहे, पण बाकीचे शब्दांचे पण अर्थ आपण समजून घेऊया. डब्ल्यू डब्ल्यू के वीक, वीकचा अर्थ होतो आठवडा. आणि डब्ल्यू ई ए के वीक म्हणजे होतो कमजोर. आठवडा आणि कमजोर तर दूर दूर पर्यंत काही रिलेशनच नाहीये. त्याचं सेकंड ऑप्शन करेक्ट असणं पॉसिबलच नाहीये. सिरियस म्हणजे गंभीर. इंजरी म्हणजे इजा. तर गंभीर आणि इजा ह्याचा पण दूर दूर पर्यंत काही
संबंध नाही आहे, मग हे पण सिमिलर वर्ड होत नाही. नेक्स्ट रूड म्हणजे उद्धट. नेक्स्ट पोलाइट म्हणजे सभ्य. यातला पहिला ऑप्शन करेक्ट आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. अजून एक क्वेश्चन करूया. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स following words is not similar in meaning of meaning of the word beauty. खाली चार पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे प्रिटी, दुसरा पर्याय आहे लवली, तो स्मार्ट, फोर्थ तो हँडसम. आपल्याला असा शब्द उपयोगायचा आहे जो ब्युटिफुलच्या सिमिलर मिनिंगचा नाही आहे. ब्युटिफुलचा अर्थ काय होतो? सुंदर. त्याचे चार पर्याय दिलेले, त्याचे पण अर्थ समजून घ्यायचा. ट्रेकी ऑलरेडी आपण बघितलं सुंदर, समानार्थी शब्द लिहिले, त्यात हा वर्ड होता ब्युटिफुल आणि प्रिटी. लवली म्हणजे पण सुंदर, स्मार्ट म्हणजे हुशार. स्मार्टचा अर्थ सुंदर होत नाही, स्मार्टचा अर्थ होतो हुशार. आणि हँडसम म्हणजे देखणा. जास्त करून ब्युटिफुल वर्ड गर्ल्स साठी युज केला जातो आणि हँडसम वर्ड बॉईज साठी युज केला जातो. तर इकडे पण सुंदर, इकडे पण सुंदर आहे. देखणं म्हणजे पण सुंदरच झाला, पण हुशार आणि सुंदर सेम होत नाही. त्याचे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट वन, दॅट इज स्मार्ट. स्मार्ट इज नॉट सिमिलर वर्ड टू ब्युटिफुल. आय होप इट इज क्लिअर. अवर सेल स्क्रीनशॉट काढून घ्या. So time is almost over. We'll stop here. It's approximately 8 o'clock. I hope you have understood everything, whatever we have learned today. And you will practice more and more. You will develop your vocabulary by reading as much as possible. So thank you everyone and good night.